एखादी गोष्ट सुरू झाली किती लगेच यशस्वी व्हायला वेळ जातो, पण हे एक असं गोविंद पथक आहे जोगेश्वरीतलं जे गेल्या 11 वर्षामध्ये ज्यांनी नावही कमवलं आहे आणि यशही कमवलेलं आहे. कोकण नगर गोविंद पथकासोबत आपण आहोत आणि त्याचे कोच आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याबरोबर जाणून घेऊया. तुमच्या दोघांसाठी दहीहंडी म्हणजे नेमकं काय आहे? पहिला तर आवड म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन चालू केलं होतं, पण आता ती आवड आमची प्रोफेशनली आम्ही खेळतोय आता सध्या तरी. म्हणजे आवड म्हणून आम्ही ठरवलेलं की इथपर्यंत जायचं, थोडं थोडं अचीव करत गेलो, तशी पोरांनी मेहनत केली तसं पोरांना फळ भेटत गेलं, अचीव करत गेलो आणि ॲज आता आम्ही फुल्ली प्रोफेशनलीच आम्ही आता त्याच्यामध्ये उतरलेलो आहे. गेला मी चुकत नसेल तर 10 वर्ष की 11 वर्ष? 11 वर्ष हे आहे. 2012 सारी सुरुवात केली, पहिल्यांदा किती थर लावले होते आणि आता कोणत्या थरापर्यंत पोहोचलेला? पहिल्यांदा आम्ही 6 थर लावलेले, दुसऱ्या वर्षी 7 लावले आणि त्याच्या 2 वर्षानंतर आम्ही 8 थर लावले. म्हणजे अवघ्या 4 वर्षातच आम्ही 8 थर लावले आणि नंतर मध्ये स्वाईन फ्ल्यू आणि कोविड याच्यामुळे थोडंसं म्हणजे प्रॅक्टिस सराव आम्ही तर केलेलीच नव्हती, पण ते त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलो, पाठी आलो आणि मग कोविड झाल्यानंतरचा तो हे होता सगळ्यांनाच, तो म्हणजे डिफिकल्ट टाईम होता. सो त्या टायमातून मुलांची अशी जोश होती की नाही अरे कधी थंडी चालू होते, कधी आपण करतोय. आणि मग त्यावर्षी आम्ही एवढा सराव चांगला केला की आम्ही त्यावेळी 9 थर लावले. खूप खूप अभिनंदन त्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे तुम्ही दोघे जोगेश्वरीकर आहे? हो, दोघं पण जोगेश्वरीकर आणि दोघं पण 20 वर्षापासून एकत्रच हंडी खेळतो. आता एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की आधी असं म्हटलं जायचं की दक्षिण मुंबईमध्ये खूप गोविंदा पथकं आहेत, दक्षिण मुंबईमध्ये दहीहंडीचं हब असल्यासारखं होतं, पण आता जोगेश्वरी दहीहंडीची पंढरी झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळतं. इतकी पथकं दहीहंडीमध्ये दहीहंडीची झालेली आहेत, या सगळ्याकडे तुम्हाला एक प्राऊड फिलिंग वाटतं का की आणि काय नेमकं फिलिंग आहे यासाठी की कारण एवढी पथकं झाली आहेत आणि एवढी सगळी मुलं एकत्र आणणारा दुसरा कुठला सणच नाही आपल्याकडे, ह्याच्याबद्दल नेमकं काय फिलिंग आहे? म्हणजे की मराठी मुलं कमीत कमी त्या सणांच्या निमित्ताने तरी एकत्र एकजूट येतात. पहिला जे गालगोट लागायचे की नाक्यावर बसतात टपोरीगिरी करतात, पण आता ॲज ए प्रोफेशनल म्हणजे जोगेश्वरीमध्ये तरी बहुतेक जी पथकं आहेत ते सगळे ॲज ए प्रोफेशनलच खेळायला बघतात आता. की म्हणजे पहिल्यासारखं नाही की हा खेळायचं म्हणून खेळतात असं नाही. तर प्रॅक्टिस कधीपासून सुरू करतात? म्हणजे आता बहुतेक पथकं जोगेश्वरीतली बघितली ना तर 1.5 महिना तरी अगोदरच चालू करतात जोगेश्वरीमध्ये. प्रॅक्टिस बद्दल थोडंसं सांगा मित्र आम्हाला की प्रॅक्टिस कशी असते, किती वाजता सुरू होते आणि किती वाजता संपते, साधारण सायकल कसं असतं, किती महिने करतात? साधारण आमचं सायकल तरी 2 महिन्याचं असतं दरवर्षी. म्हणजे कमीत कमी आम्ही 60 डेज पकडून आम्ही प्रॅक्टिस चालू करतो. 60 डेजमध्ये आमचा टायमिंग असतो 9 ते 12. 60 डेजमध्ये काय ठरवून प्रॅक्टिस करता सुरुवातीला, वॉर्मअप नंतर थर मग सायकल? नॉर्मल सायकल की वॉर्मअप करायचा आणि जशी पोरं जी अवेलेबल असतील त्यांच्यामध्ये काय होईल ते. Okay. जशी जशी पोरत वाढत जाणार तसे तसे थर वाढत जाणार. कोकण नगर गोविंद पथकामध्ये म्हणजे रादर जोगेश्वरीमध्येच खूप वेगवेगळ्या गोविंद पथकांमध्ये बाहेरून बाहेरून मुलं येतात, या गोविंद पथकाचं वैशिष्ट्य सांगा, कुठून कुठून मुलं येतात, किती वाजता येतात, कशा प्रवास करतात, त्यांचं नेमकं मॅनेजमेंट डेडिकेशन काय? सध्या तरी कसं होतं की स्टार्टला आम्ही आमचा गोविंद छोटा होता त्यामुळे असं एवढं आता हे जे प्राऊड फील होतं तुम्ही जे बाईट घेत आहे ना तेच आम्हाला खरंच प्राऊड फील होतं. स्टार्टिंगला आमच्याकडे कोणी नव्हतं येत किंवा आम्ही स्वतःहून म्हणजे तेव्हा असं होतं की आम्ही ते असं बघायचो की अरे बाहेरच्या इकडे ठिकाणी जाऊन सगळेजण बाईट घेत आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी करतात, मग आमचं कधी होईल आम्ही विचार पण नाही केला की आम्ही एवढ्या थराला जाऊन पोचू. ते आता पोचलात तर मग त्याचं फिलिंग कसं आणि इतकी मुलं तुमच्याकडे येतात त्याच्याबद्दलची जबाबदारी कशी आहे? आता हे इथपर्यंत आम्ही पोचलो आहे तर प्रत्येक वर्षी नवीन नवीन टार्गेट आम्ही अचीव करत गेलो, ह्या मुलांमुळेच ते अचीव झालेले आहेत आणि ते बघता बाहेरचे बोलतात ना की विरार वसुंधे, वसई वसुंधे, मीरा रोड, नालासोपारा, चेंबूर, आता इकडनं येऊ मुले यायला लागले. हे तर नाही तर चेंबूरवरनं किंवा येतात ते ठीक आहे, येतात ते ठीक आहे, पण जातात कसे कारण प्रॅक्टिस तर लेट संपते, मग नेमकं मॅनेज कसं करतात? स्टार्टिंगला आम्ही मॅनेज करतो की 12-12:30 पर्यंत आम्ही संपवायचो, मग तेव्हा काय प्रॉब्लेम येतो, पण आता जसजसं हंडीचा दिवस जवळ येतोय तर आमची प्रॅक्टिस ही 1 वाजता किंवा 1.5 वाजेपर्यंत चालू हे होते, पण ते लोक कधी बाईकने किंवा कारने वगैरे ते ट्रॅव्हल करतात, ते त्यांचं थोडंसं आम्ही ॲडजस्ट करून ते तसं आम्ही म्हणजे ती लोक ट्रॅव्हल करतात. इथे मागेच एक गोविंद आहे, याच्या मागे जो उभा आहे मगाशी मी त्याच्याशी बोलत होतो, तो पेपरची लाईन टाकतो, 2 वाजता घरी पोचतो, 5 वाजता उठतो, परत सगळे काम सुरू करतो
असं त्याचा साधारण बघा हा गोविंद आहे. हा गोविंद कांदिवलीवरनं येतो आणि 2 वाजता वगैरे घरी पोचतो, 3 तास झोपतो असं सांगतो तो फक्त 1-2 महिने आणि नंतर सकाळी पुन्हा उठून प्रॅक्टिसला जातो. हा फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण अशी खूप मुलं आहेत. ह्या मुलांबद्दल नेमकं काय वाटतं, ही मुलं कशासाठी येत असतील, त्यांना काय नेमकं वाटतं, नाव करायचं आहे, काहीतरी अचीव करायचं आहे, त्यासाठी सगळे येतात. आणि असं नाही की लांबून येणारे सगळेच ट्रॅव्हल नाही करत, मंडळाने आम्ही रूम घेऊन ठेवला आहे, जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी आम्ही सोय केलेली आहे सगळी राहण्याची वगैरे. मग ते कसे शेवटचे 20 दिवस सोबत सामान हिमान सगळं बॅकपॅक करून डायरेक्ट राहायला येतात इकडे आणि इथे राहत आहेत. खूप खूप थँक्यू तुम्ही बोललात आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. त्यांची प्रॅक्टिसची वेळ झाली आहे आणि फार वेळ त्यांना अडकवून ठेवणं हे काही योग्य नाही. खूप वेगवेगळ्या ठिकाणावरनं मुलं येतात. साम टीव्ही डिजिटल. तर ही वेगवेगळी मुलं खूप लांबून येतात, लांबून प्रवास करतात. रात्री उशिरा त्यांचा प्रवास संपतो, तरी देखील रात्रभर थांबून रात्री उशिरा घरी पोहोचणं, सकाळी लवकर उठणं, कामावर जाणं, परत दुसऱ्या दिवशी वेळेमध्ये प्रॅक्टिसला येणं, हे असं महिनाभर करणं खायची गोष्ट नाही. आणि एका दहीहंडीसाठी हे असं सगळं होत असेल तर त्यांना हॅट्स ऑफ आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.